महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तर ज्यांनी अपात्रतेच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी फक्त 48 तास दिले ते बहुमतासाठी फक्त 24 तास असा प्रश्न कसा विचारू शकतात असा सवाल तुषार मेहता यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद करताना केला. तुषार मेहता यांचं आणखीन पुढचं काय म्हणणं आहे, काय युक्तिवाद आहे, पुन्हा एकदा प्रशांतकडे जाणून घेण्यासाठी जाऊयात. प्रशांत, कविता, अत्यंत महत्त्वाची अपडेट ती म्हणजे निकालाची वेळ जी आहे ती आता थोडीशी जवळ येत चाललेली आहे, कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद पूर्णपणे संपलेला आहे. त्यांना खोडून काढणारे काही म्हणजे काउंटर आर्ग्युमेंट जे आहेत ते फक्त आता अभिषेक मनू सिंघवी करतायत. रिजॉइंडर एक प्रकारे त्यांचं चालू आहे आणि त्याच्यानंतर निकालाचं वाचन जे आहे ते कोर्ट करू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला युक्तिवाद संपवताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे म्हटलेलं आहे की राज्यपालांची ही कृती जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं इररिलेव्हंट किंवा इरॅशनल नाही आहे, की जेणेकरून त्याची लिगल स्क्रुटिनी करण्यासाठी कोर्टानं एवढा वेळ खर्च करावा आणि त्या अनुषंगानं राज्यपालांचे अधिकार हे फ्लोर टेस्ट संदर्भात आहेत. काही अपवादात्मक स्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय सुद्धा ते हा निर्णय घेऊ शकतात हे त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर अभिषेक मनू सिंघवी आता काउंटर आर्ग्युमेंट करतायत आणि निकालाची वेळ जी आहे ती आता जवळ येत चाललेली आहे. कुठल्याही क्षणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल की उद्याची बहुमत चाचणी ही पुढे जाती की ठरल्या वेळेला होतीये, या सगळ्या सुनावणीमध्ये हाच सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळेल. त्या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळेल आणि अवघा महाराष्ट्र त्या प्रश्नाच्या उत्तराकडे सध्या डोळे लावून बसलेला आहे, कारण राज्यपालांच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या संपलेला आहे. तीन महत्त्वाच्या बाजूंचे युक्तिवाद सुरू होते न्यायालयामध्ये. शिवसेनेच्या बाजूनं युक्तिवाद सुरू होता, शिंदे गटाच्या बाजूनं युक्तिवाद सुरू होता आणि राज्यपालांच्या बाजूनं युक्तिवाद सुरू होता. तब्बल 3 तास युक्तिवाद सुरू होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रतिवादासाठी उभे राहिलेले आहेत अभिषेक मनू सिंघवी, जे शिवसेनेचा युक्तिवाद सध्या करतात ते पुन्हा एकदा उभे राहिलेत आणि काही वेळातच न्यायालयाचा या बाबतीतला नेमका निर्णय काय आहे तो आपल्या सर्वांच्या समोर येईल. हाच निर्णय असेल जो या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देईल की उद्या बहुमताची चाचणी, महाराष्ट्राच्या सरकारची बहुमताची चाचणी होणार की नाही, आणि जर ही चाचणी होणार असेल तर त्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय न्यायालय देतं का याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते, काही अपडेट महत्त्वाची प्रशांतकडे. प्रशांत, कविता, आपलं काउंटर आर्ग्युमेंट करताना पहिलाच मुद्दा जो आहे तो अभिषेक मनू सिंघवींनी खूप महत्त्वाचा उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी जे मुद्दे मांडले त्याच्यावरून काही वेगळ्या अर्थानं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेला, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये अशी एकही केस नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरचे हात बांधलेले आहेत म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याचे हात बांधलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही फ्लोर टेस्ट करायला सांगत आहात. म्हणजे अपात्रतेसंदर्भात किंवा स्पीकरच्या अधिकारासंदर्भात, राज्यपालांच्या फ्लोर टेस्ट बोलावण्याच्या अधिकारासंदर्भात अनेक केसेसचा दाखला जो आहे तो कोर्टामध्ये दिला गेला. त्याच्यानंतर काय नेमकं त्या संदर्भात प्राथमिकता असली पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये फ्लोर टेस्ट किंवा बहुमत सिद्ध करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे मान्य आहे, पण अशी कुठली केस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरचे हात बांधलेले आहेत एक प्रकारे आणि दुसरीकडे फ्लोर टेस्टसाठी मार्ग उपलब्ध करून देताय, हा सवाल जो आहे तो आपल्या काउंटर आर्ग्युमेंटमध्ये अभिषेक मनू सिंघवींनी उपस्थित केलेला आहे. अध्यक्षांचे अधिकार नेमके काय आणि महाराष्ट्राच्या केसमध्ये उपाध्यक्षांचे अधिकार काय आणि जेव्हा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आलेला आहे त्यावेळेस उपाध्यक्षांचे अधिकार काय, याही पेक्षा महत्वाचं, या परिस्थितीमध्ये उपाध्यक्ष अपात्रतेची कारवाई करू शकतात का, त्यासाठी किती वेळ लागेल, हे सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांचा न्यायालयाला हा सवाल किंवा त्यांचा न्यायालयासमोर हा युक्तिवाद की उपाध्यक्षांचे स्पीकरचे हात बांधून त्यांना त्यांच्या कारवाईपासून, त्यांना त्यांची कर्तव्य करण्यापासून रोखून फ्लोअर टेस्ट करायला जाणं, बहुमताची चाचणी करायला जाणं हे इतिहासामध्ये कधी घडलं नाहीये, ते आत्ता घडत आहे किंवा ते आत्ता घडू पाहत आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद प्रतियुक्तिवाद हा सध्या अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडनं केला जातोय शिवसेनेच्या वतीनं. कारण 2-3 मुद्दे या संपूर्ण सुनावणीमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. एकतर वेळेचा मुद्दा महत्वाचा आहे, मात्र त्या मुद्द्यावर खूप काही चर्चा झालेली नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की अपात्रतेशी कारवाई करण्याचा अधिकार हा स्पीकरला असावा की नसावा, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ती कारवाई करण्याचा अधिकार जर त्यांना बजावायचा असेल
तर तो अधिकार बजावण्या अगोदरच फ्लोअर टेस्ट बहुमताची चाचणी घ्यावी की न घ्यावी म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ताचा कोणता असेल तो तर बहुमताची चाचणी ही उद्या होणार की नाही कारण याच सगळ्या मुद्द्यावर दोन्ही तीनही बाजूकडनं आर्ग्युमेंट सुरू असताना आता सुप्रीम कोर्ट त्या आर्ग्युमेंटचा काय विचार करते आणि कायद्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्ट या सगळ्याच्या बाबतीत काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे कारण त्याच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून ठरेल की उद्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार की नाही. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते कारण तिसऱ्या बाजूला तुषार मेहता यांचा युक्तिवाद संपलेला आहे. अभिषेक मनु संघवी हे प्रतियुक्तिवाद करत आहेत. त्यांच्या युक्तिवादामधला पुढचा मुद्दा काय जाणून घेण्यासाठी परत प्रशांतकडे जाऊ. प्रशांत कविता अभिषेक मनु सिंघवी कोर्टाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की म्हणजे एका हाताने तुम्ही पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात कुठलीही कारवाई करण्यापासून रोखताय आणि दुसरीकडे फ्लोअर टेस्ट जे आहे त्याच्यासाठी वाट जी आहे ती मोकळी करून देत आहेत. तर हे अशी स्थिती असताना फ्लोअर टेस्ट जी आहे ती करणं योग्य आहे की नाही हा त्यांचा कोर्टाला सवाल आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी जे अरुणाचल प्रदेशमधलं जजमेंट आहे नबाम रेबियाचं त्या जजमेंटचा उल्लेख केलेला आहे आणि हे कसं काय होऊ शकतं की अशा पद्धतीनं स्पीकरचे हात बांधून फ्लोअर टेस्टला परवानगी देणं त्यामुळं या केसचा संपूर्ण दाखला देत अभिषेक मनु सिंघवी यांचा हा प्रतियुक्तिवाद सुरू आहे. तीनही वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं. तुषार मेहतांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि राज्यपालांची बाजू मांडताना त्यांचं हेच म्हणणं होतं की कुठल्याही पद्धतीने आता हॉर्स ट्रेडिंग होऊ नये. जर 39 आमदार जे आहेत ते अशा पद्धतीने विरोधात आहेत सरकार अल्पमतात गेल्याचं दिसतं आहे तर फ्लोअर टेस्ट तातडीनं करायला सांगणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे हे त्यांचं म्हणणं होतं. पण त्या सगळ्या संदर्भात अभिषेक मनु सिंघवी यांचा प्रतियुक्तिवादामध्ये एकच सवाल होता तो म्हणजे अशी कुठली केस आहे देशामधली की ज्यावेळी तुम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टानंच म्हणजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे की 12 जुलैपर्यंत या सगळ्या आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात नोटीस द्यायला वेळ आहे तोपर्यंत कुठलीही कारवाई करता येणार नाही आणि 2 दिवसांनी मग सुप्रीम कोर्ट त्याच संदर्भात फ्लोअर टेस्टला परवानगी देत असेल तर ते योग्य नाही अशा पद्धतीची केस देशामध्ये झालेली नाही हे सांगण्याचा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवी करतायत. एक महत्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि या सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीमध्ये जोडलं गेलेलं आहे महाराष्ट्राचं भवितव्य कारण याच निकालामध्ये सुप्रीम कोर्टाच्या याच सुनावणीनंतर येणाऱ्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार कुणाचं असेल याचं उत्तर कदाचित दडलेलं असेल कारण बहुमताची चाचणी होणार की नाही उद्या बहुमताची चाचणी होणार की नाही याचं उत्तर काही वेळातच आपल्याला मिळू शकेल. तीनही बाजूंच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद न्यायालयासमोर केलेले आहेत. पुन्हा काही काउंटर आर्ग्युमेंट होत आहेत मात्र या सगळ्यातून न्यायालय काय निर्णय देतो याकडे लक्ष लागलेलं आहे कारण उद्या बहुमताच्या चाचणीची वेळ देण्यात आलेली आहे त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. काल विरोधी पक्षनेते जेव्हा राज्यपालांना जाऊन भेटले त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा अध्यक्षांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या. परत प्रशांतकडे जाऊयात अपडेटसाठी. प्रशांत अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये एक अजून एक प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मगाशी ज्या म्हणजे विरोधी पक्षांनी युक्तिवाद केला त्याच्यामध्ये उपाध्यक्षांच्या अधिकारावरती किंवा त्यांच्या हेतूवरती खूप प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की सरकार अल्पमतामध्ये आहे म्हणून ते गैरवापर करतायत आणि त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस आली म्हणून त्यांनी आता या आमदारांना अपात्र करायचं ठरवलं. पण त्यांचं म्हणणं आहे की मग जर अशा पद्धतीनं स्पीकरच्या किंवा डेप्युटी स्पीकरच्या हेतूवरती शंका घेतली जाते तर मग ती राज्यपालांच्या हेतूवरती का नाही म्हणजे राज्यपाल हे काही गरीब गाय आहेत का की त्यांच्या हातातनं अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य होऊ शकत नाही हा त्यांचा कोर्टाला सवाल आहे. आणि दुसरं म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करतायत की उपाध्यक्षांना हटवण्यासाठी म्हणजे जेव्हा रिमूव्हल हा शब्द असतो त्या मोशनमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कारण द्यावं लागतं विदाऊट कुठलंही कारण न देता म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं प्रस्ताव जो आहे तो आणू शकत नाही हा त्यांचा या ठिकाणी युक्तिवादामध्ये प्रश्न आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल प्रशांत की उपाध्यक्षांच्या एकूण हेतूबाबत त्यांच्या राजकीय हेतूबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेस मग राज्यपालांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला जातो.